पुण्यात भाजपला जे यश मिळालं त्या यशामध्ये मुक्ता टिळक निवडून येणार नाहीत असं वाटण्याचं काही कारणच नाही आहे, कारण चौथ्यांदा त्या सभागृहात जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 23,000 लीडने त्या निवडून आल्यात. तर आपण पाहिलं की मोठं यश पक्षालाच मिळालं. तुम्हाला हे जे काही ही जी आघाडी मिळाली आहे, तर अपेक्षा होती एवढं मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून या? मी मला सांगायला आनंद वाटतो की गेली 3 टर्म मी नगरसेवक आहे आणि तिन्ही वेळेला मी हायेस्ट मताने निवडून आलेली आहे. परंतु ह्यावेळेला मतदारांनी जो दिलेला कौल आहे त्याबद्दल मतदारांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये सरकार, महाराष्ट्रामध्ये सरकार असं असतानासुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये जे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्याला जनता कंटाळली आहे हे या सर्व निकालातनं स्पष्ट होतं. आणि त्यामुळे लोकांनी या सगळ्याला कंटाळून भारतीय जनता पार्टीला कौल दिला. आणि विशेष करून सदाशिवपेठ, शुक्रवारपेठ, नारायणपेठ, शनिवारपेठ आणि बुधवारपेठ या भागातील नागरिकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं त्याचा खूप मनापासून आनंद वाटतो. म्हणजे पुण्यातल्या पेठा काही केल्या तरी भाजपा किंवा कमळ सोडत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे किंवा सिद्ध झालं आहे, हा एक भाग. मात्र तुम्ही केलेलं काम जे आहे ते देखील महत्त्वाचं आहे. आजवर तुम्ही जी काही कामं केली त्याचं हे फलित म्हणायचं, आणि आणखी या पुढच्या काळामध्ये काय साधारणपणे तुमच्या कामाची दिशा असणार आहे, स्वरूप असणार आहे? गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने नागरिकांशी माझा जनसंपर्क आहे. कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने लोकांची सातत्याने माझी भेट होत असते. हा एक मोठा परिणाम या मतदानावर झाला आहे असं मला वाटतं. पुण्याचं महापौर पद जे आहे ते महिला, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुण्याचं नेतृत्व करायला महापौर म्हणून तुम्हाला निश्चितपणे आवडणार? महापौर पदाची संधी सर्वसाधारण महिला गटासाठी यावेळेला आहे. आणि माझा पक्ष जी मला जबाबदारी देईल ती जबाबदारी मी निश्चित पार पडीन. यापूर्वीसुद्धा पक्षांनी मला गटनेता म्हणून जबाबदारी दिली होती, ती पक्षाच्या एकंदर नियमाप्रमाणे मी पार पाडली. याही वेळेला मी ही जबाबदारी नक्की पार पाडीन, यात काही शंका नाही. व्हिडिओ जनसुकी कामेसर अरुण मेहत्रे, झी मीडिया, केसरीवाडा, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.